नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आताच्या तासाला आपण परिमेय संख्यांचे दशांश रूप कसे काढायचे हे अभ्यासणार आहोत। हा भाग सुद्धा आपण गेल्या वर्षी 7वीमध्ये शिकलेलो आहोत, तर आपण पुन्हा एकदा ह्याचा अभ्यास करूया। तर त्या अनुषंगाने आपल्याला सराव संच 1.3 सोडवायचा आहे। प्रश्न आहे बघा, खालील परिमेय संख्या दशांश रूपात लिहा। बघा, पहिला एक अपूर्णांक दिला आहे आपल्याला 9/37। 9/37 ही परिमेय संख्या आहे। मग या ठिकाणी 37 छेदस्थानी आहे, म्हणजे 37 ने 9 ला भागायचं आहे। तर दशांश अपूर्णांकात रूपांतर करण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल, 9 ला 37 ने भागावं लागेल। ठीक आहे, मग हा भागाकार कसा करायचा ते आपण 5वीमध्ये शिकलो आहे। बघा, तुम्हाला आठवतं आहे का 5वीमध्ये तुम्ही पाढे तयार करायचात? तर आपण आत्ता 37 चा पाढा न तयार करता वेगळ्या पद्धतीने हा भागाकार करायला समजून घेऊया। बघा, तर 37 ला पाढा काय आपल्याला येत नाही, बरोबर। मग आता बघितले तर 37 आणि 9, मग 37 ने 9 ला भागताना पहिला भाग कितीचा लागेल, शून्याचा लागेल। म्हणजे पहिला आला 0, 37 × 0 झालं 0, म्हणजे 9 वजा 0 केलं की आले किती, परत 9। नंतर आपण पुढे काय करतो, 10 घेतो, बरोबर। आणि 0 इथे जो भागाकार जो येतो आहे तिथे आपण दशांशीनं देतो, बरोबर। मग आता 37 ने काय करायचं आहे, आता आपल्याला 90 ला भाग घालवायचा आहे। मग 37 ने 90 ला भाग घालवताना आपल्याकडे पाढा येत नाही 37 चा, मग काय करायचं, तर इकडचे जे हे 3 आहेत ना, 7 आहेत ना, ते 7 आपण बंद करायचे। बघा, म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, बघा ह्या 3 7 3 ने, बघा फक्त हा इकडचा अंक आहे तो आपण ठेवला, 3 ने इकडे 9 ला भाग घालवायचा। किरीचा भाग लागतो बघा, 3 3 9, बरोबर 3 चा भाग लागतो। मग काय करायचं, इथे बाजूला आपल्याला 37 × 3 करायचे। ठीक आहे, बघूया आपण गुणाकार करून बघूया, 3 7 21, ह्याच्याला आले 2 3 3 9 आणि 2 झाले 11, किती आले 111। मग 111 वजा होतील का 90 मधून, नाही होणार। म्हणजे आता काय करायला लागेल आपल्याला, 37 × 2 किती होतात ते बघायला लागेल। आपण करूया भागाकार, परत गुणाकार, 2 7 14, ह्याच्याला आला 1 2 3 6 आणि 1 झाले 7, बरोबर 74। 37 × 74, मग 90 मधून 74 वजा होतील का, होतील, म्हणजे भाग लागला 2 चा, 37 × 74। मग आता 90 मधून आपण 74 वजा करूया, बघा किती येतो, 10 तून 4 गेले 6, ह्याच्याला आला 1 9 तून 8 गेले उरला 1, किती आले 16। मग आता परत काय करायचं, आपल्याला वरतून 1 0 घ्यायचं आहे, बरोबर। मग आता 37 ने आपल्याला 160 ला भाग घालवायचा आहे। मग परत मगासारखं करूया, 37 चे 3 घेणार आणि इकडे 1 घेणार। आता 1 हा 3 पेक्षा लहान आला म्हणून अजून एक अंक घेऊया, झाले किती आता 16। मग आता 3 ने 16 ला भाग घालूया, बघा किती भाग लागतो, 3 चौक 12 3 5 15, बरोबर। म्हणजे आता आपल्याला काय करायला लागेल, 37 × 5 3 5 15, बरोबर ना, 37 × 5 किती येतो गुणाकार आपण बघूया, 5 7 35, चला आले 3 5 3 15 आणि 3 18, 185 होतील का वजा, नाही होणार। म्हणजे आपल्याला आणखीन कमी केला पाहिजे, म्हणजे 37 × केले पाहिजेत 4, बरोबर। 37 × 4 करूया, 4 7 28, ह्याच्याला आले 2 4 3 12 आणि 2 14, बरोबर 148। मग आता 148 वजा होतील का, होतील, म्हणजे भाग लागला 4 चा, 107 मधून वजा करायचे आहेत आपल्याला 148। बघा किती उरतात, 10 तून 8 गेले 2, अच्छा 1 6 तून 5 गेला उरला 1, 1 नाही गेला 0 12। आता परत काय करायचं, वरून 1 0 घ्यायचा, करत जावं लागणार आहे आपल्याला, पर्याय नाही। हां बघा, आता 37 ने 120 ला भाग घालवायचा आहे, परत काय झालं बघा, पाडा येत नाही आपल्याला, मग 3 घेतले, बरोबर, 3 ने भाग घालूया, 1 येतो लहान, म्हणजे घ्यायचे परत एक अंक, म्हणजे झाले 12। तर 3 ने 12 ला भाग घालूया, 3 चौक 12, बरोबर। मग जर 3 चौक 12 केले तर 37 × 4 केले तर किती येतात बघा, 148। आपल्याला 148 मोजा होणार आहेत का, नाही। मग आपल्याला काय करायला लागेल, 3 कडे यावं लागेल। मग 3 ने केलेला गुणाकार ऑलरेडी आपल्याकडे आहेच, 37 × 3 किती येतात बघा, 111 वजा होतील का, होतील। मग आता आपण भाग लावणार आहोत 3 चा, वजा करणार आहोत 111। आता 120 मधून 111 गेले, किती उरले, 9 उरले, बरोबर 9 आले। मग आता हा 9 आला ना, मग आता लक्षात घ्या आपल्या, हा 9 आला म्हटल्यावरती इथे पण 9 आहेत, बरोबर की नाही,
आपण एक शून्य घेऊया, तसं करण्यापेक्षा अजून एक वरून शून्य घेऊया. किती झाले बघा, 90, बरोबर. मग 90 झाले तर आता परत 38 ने 90 भाग घालवायचा आहे, म्हणजे किती आले बघा, 3 3 9. मग 3 3 9 केले तर 38 × 3 किती होतात, 111, नाही वजा होणार, म्हणजे 2 कडे जायला पाहिजे. 37 × 37 किती होतात, 74 होतील ना वजा, होतील. म्हणजे परत किती आला बघा, इथे 2 आला, बरोबर. पण आता एक गोष्ट आपल्या लक्षात येते की परत जर 2 आला तर परत वजाबाकी केली 90 वजा 74, तर पुन्हा हे असंच येणार. मग परत हे असंच होणार, परत हे असंच होणार, म्हणजे काय होणार आहे, 2च्या नंतर पुन्हा येणार 4, परत येणार 3, परत 2 येणार, परत 4, परत 3, म्हणजे 2 4 3 हे काय होणार आहेत, परत परत येत राहणार आहे हा ग्रुप, बरोबर. मग हे तुम्हाला आठवत असेल, 7वीत असताना सुद्धा असं येत होतं. मग आपण काय करायचो बघा, तर आपण त्या ग्रुपला म्हणायचो आवर्ती ग्रुप, बरोबर. म्हणजेच आपल्याला 9/37 याचं जर दशांश पूर्णांकात रूपांतर केलं तर ते किती होतं, 0.243. आता हा 2 4 3 परत परत लिहायचा नाही, तर आपण काय करायचो त्यावेळेला, हा जो ग्रुप आहे 2 4 3 ह्या संख्यांचा जो गट आहे तो परत परत येतो, म्हणून त्याला म्हणायचं आवर्ती. आणि त्याच्या डोक्यावरती अशी आपण रेषा काढायचो. म्हणून बघा उत्तर आपलं आलं 9/37 दशांश पूर्णांकात रूपांतर केलं तर आलं 0.243 च्या डोक्यावरती 12. हे आपलं उदाहरण, ठीक आहे.